नमस्कार, मी आनंद पिंपळकर, आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. वास्तूमध्ये खिडक्या आणि दरवाजांना हे तितकंच महत्व आहे. खिडक्या आणि दरवाजे हे वास्तूचे द्वार अर्थात डोळे मानले गेलेले आहेत, नेत्र मानले गेले. त्यामुळं वास्तूमध्ये आपल्या खिडक्या आणि दरवाजे हे समप्रमाणात असावे असं शास्त्राने सांगितले. आणि जर जिने आणि पायऱ्या असतील तर त्या विषम प्रमाणात असल्या पाहिजेत असं शास्त्राने सांगितले. प्रत्येक खिडकीचं एक विशिष्ट माप असलं पाहिजे, कारण आपल्या घरामध्ये येणारा प्रकाश किंवा पंचमहाभूतांचं प्रमाण हे आपल्या खिडक्या आणि दरवाजांवरती ठरत असतं. याबाबतीत अधिक पोस्ट मी लवकरच टाकेन, परंतु लक्षात ठेवा, खिडक्या दरवाजे सम पाहिजेत आणि पायऱ्या ह्या विषम पाहिजेत. आपल्याला ही क्लिप कशी वाटली ते आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. याशिवाय आमचं आनंद पिंपळकरचं आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा, याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.